महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न. जळगावात फटाके फोडून जल्लोष साजरा. विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानं मुंबई येथील आझाद मैदानात जंगी शपथविधी सोहळा संपन्न झाला. हा सोहळा जळगाव जामोद येथील दुर्गा चौकामध्ये मोठ्या स्क्रीनवर भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लाईव्ह बघितला. महायुती सरकारच्या सोहळ्यामध्ये देशभरातील दिग्गज मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी स्थानिक दुर्गा चौक परिसरामध्ये मोठी गर्दी जमली होती. यावेळी स्थानिक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या ठिकाणी जल्लोष साजरा केला. तसेच महायुती सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणार असल्याचा आशावाद या ठिकाणी व्यक्त केला. यावेळी भाजपचे रामदास बंबटकार, शिवसेना तालुका प्रमुख संजय धुळे, भाजपा शहर अध्यक्ष कैलास पाटील, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष उमेश येऊल, शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ, माजी नगरसेवक कैलास डोबे, अभिमन्यू भगत, दिलीप राठी, माजी नगरसेवक आशिष सारसर, शरद खवणे, अजय वंडाळे, राजू हिसल, शुभम चंढाले, पांडुरंग मिसाळ, बाळू चव्हाण, परम राजपूत, धनंजय देशमुख, राजू गायकी, अनिल ढगे, प्रेम डागा यासह महायुतीचे जळगाव जामोद तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी शहरातील दुर्गा चौक मध्ये उपस्थित होते. आज महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतलेली आहे. तर दोन उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. 2019 फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, मी पुन्हा येईल. आज त्यांनी पुन्हा येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, याचा आम्हाला गौरव आहे, अभिमान आहे. आणि आजच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये हे सरकार 5 वर्ष टिकेल आणि या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाचं या जनतेकरता सुकाळ हा नांदेल एवढी आशा बाळगतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जनतेचं व सर्वसामान्यांचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके वयस्कर, तसेच तमाम सर्वसामान्य मतदारांनी भरघोस असं महायुतीच्या याच्यामध्ये मार्ट्यामध्ये दान मतदान रूपी आशीर्वाद टाकून 232 ते प्लस असं मताधिक्य देऊन बहुमतानं या महाराष्ट्रामध्ये विजयश्री महायुतीच्या पार्ट्या टाकली. त्याचा परिपाक म्हणून आज सर्वत्र महाराष्ट्रभर सर्वत्र आनंदाचा उत्साह आज संचारलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून श्रीमान देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊन, त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज सर्वसामान्य जनतेचं सरकार आज या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे. आणि सर्वसामान्य हवंसं आणि आपलंसं वाटणारं त्यांना जे त्यांच्या मनासारखं येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी केलं जाईल आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आलेल्या सरकारच्या माध्यमातून केला जाईल अशी मी एक अपेक्षा आणि आश्वासन देतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय